आतापर्यंत आपण बघितलं भारतातील सर्व गायींच्या प्रजाती म्हणजे गायी सगळ्या तीन प्रकारच्या जवळपास आपण गायी बघितल्या त्याच्या सगळ्या प्रजाती बघितल्या त्यामध्ये कुठला कुठला काय काय त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गायीचे किती फायदे कोणत्या गायीपासनं किती तुम्हाला काही दूध मिळतं कोणत्या गायी या दुधासाठी वापरल्या जातात कोणत्यातले प्रजातीमधले कुठले बैल वापरले जातात या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता आपण बघूया भारतातील म्हशींच्या जाती म्हणजे भारतामध्ये म्हशींच्या जाती भरपूर आहेत पण त्यातल्या त्यात ज्या महत्वाच्या प्रजाती आहेत त्याबद्दल आपण पहिल्यांदा पाहणार आहोत सर्वात पहिली प्रजाती ती म्हणजे आहे मुर्रा तर मुर्रा ही भारतातली सर्वात टॉप म्हणजे सर्वात जास्त आणि चांगल्या प्रकारे लॉंग टर्म दूध देणारी म्हणून म्हणजे दीर्घ काळापर्यंत दुधाला चालणारी अशी म्हैस ओळखली जाते ती म्हणजे मुर्रा ही जी प्रजाती आहे ही फक्त आपल्याला भारतामध्ये बा, हरियाणा आणि पंजाब या दोन भागांमध्ये आपल्याला आढळून येते पण ती पूर्ण आता भारतामध्ये पण सप्लाय केली जाते पण त्याचं मूळ स्थान आहे ते हरियाणा आणि पंजाब आहे ओळख त्याची म्हणाल तर गोल आणि रुवाबदार अशी वळलेली शिंग असतात त्याची ज्यामध्ये आपण म्हणतो की एक रुपयाचा कॉईन ठेवला तरी तो सुद्धा त्याच्यामध्ये बसेल असे ते रुवाबदार एकदम वळलेले लहान असे शिंग असतात शरीराची कातडी एकदम मऊ असते आणि खूप असा त्याच्यामध्ये ग्लो असतो म्हणजे खूप चांगला त्याच्यावर असा चकचकापणा असतो चेहरा पूर्ण असा लांबडा आणि निमुळता असतो पाठ रुंद असते पुढील पाय थोडेसे लहान आणि मागील पाय पुढील पायापेक्षा थोडेसे मोठे असतात कासेची साईज सुद्धा थोडीशी मोठी असते दूध क्षमता जवळपास अडीच हजार ते पाच हजार लिटर एका वेताला दूध देण्याची क्षमता ही मुर्रा या प्रजातीमध्ये आहे आणि कमीत कमी ती नऊ ते दहा महिने दूध देते तिला दोन ते तीन महिन्याचा भाकड काळ आहे आणि वर्षाला एक वेत देते अशा प्रकारची जी मैस ती म्हणजे मुर्रा मैस अशी ओळखली जाते पुढची आपण प्रजाती बघतोय ती म्हणजे आता बघतोय आपण म्हैसाना महसाना ही प्रजाती गुजरात मध्ये आढळून येते म्हैसाना ही प्रजाती तयार होताना म्हणजे जेव्हा मैसाना ही प्रजाती तयार झाली त्या काळात तिला सुरती आणि मुर्रा सुरती प्रकारची एक म्हैस आहे आणि मुर्रा या दोघांच्या संक्रमणातून म्हणजे दोघांच्या क्रॉस ब्रीडिंग मधनं म्हैसाना ही प्रजाती तयार झालेली आहे आणि तिचा आकार शरीराने थोडीशी मध्यम असते स्वभावाने थोडी फार शांत आहे पण शेवटी काही काही वेळेस तिचा स्वभाव थोडासा अग्रेसिव्ह होऊ शकतो कास खूप मोठी प्रकारची असते पण दूध क्षमता त्या मानाने कासेच्या प्रमाणे थोडीशी कमी आहे म्हणजे मुर्रापेक्षा तरी म्हैसानाची दूध द्यायची क्षमता थोड़ी कमी आहे जवळपास दोन हजार ते तीन हजार लिटर ही तुम्हाला वर्षाला एका वेतातनं तुम्हाला दूध मिळतं दोन हजार ते तीन हजार लिटर आता आपण बघतोय जाफराबादी जाफराबादी ही जी जात आहे म्हशींमधली हिचं मूळ स्थान आहे गुजरात गुजरातमधलं गीर जंगल या स्थानामध्ये ती आढळली जाते जास्त करून आणि ओळख त्याची म्हणाल तर म्हशीचे शिंग जी असतात ती जाड असतात गोल असतात आणि अशी बहिरवक्र अशा प्रकारची असतात म्हणजे अशी मोठी असतात कातडी त्याची एकदम अशी सैल असते शरीर खूप मोठे असते म्हणजे शरीराची क्षमता पूर्ण भारतामध्ये म्हणाल तर जाफराबादी या मशीची साईज ही सर्वात जास्त अशी म्हटली जाते आणि त्याचा अन्न ग्रहण करण्याची पण क्षमता ही सुद्धा खूप जास्त आहे म्हणजे बाकी मशीनच्या तुलनेत ही खाण्यामध्ये सर्वात जास्त भक्कम आणि थोडंसं जास्त तिचं ग्रहणाची क्षमता आहे यांचं जे दूध आहे ते खास करून तुपासाठी वापरलं जातं त्याचं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये फॅट हे सर्वात जास्त प्रमाणात आढळत जात झाप्राबादमध्ये आणि दुधाची क्षमता जवळपास दिवसाला पंधरा ते अठरा लिटर पर्यंत दिवसालाही आढळून येते त्यामुळं हिचं दूध पण क्वांटिटी जास्त आहे पण हिचा एक छोटासा प्रॉब्लेम असा आहे की ही मैस म्हैस लागायला थोडीशी अडचण करते म्हणजे हिच्यामध्ये जे रिजनरेशन जे मुर्रा मशीमध्ये आपण म्हणतो की प्रत्येक वर्षाला एकवेत मिळतं ते ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षाला एकवेत मिळण्याचे चान्सेस थोडेफार कमी आहेत म्हणून ह्या मशीकडं त्या मानाने मुर्रापेक्षा थोडस कमी लेखलं जातं पुढची बाजी आपण जात बघतोय ती म्हणजे सुरती सुरती ही जी जात आहे ही आपल्याला गुजरातमध्ये सुरत आणि आनंद या ठिकाणी आढळली येते सुरती हे नाव ठेवण्यामागचं पण कारण असं आहे की बाबा ती सुरत मध्ये आढळते म्हणून तिचं त्या म्हशीचं नाव सुरती असं पडलेलं आहे ओळख म्हणाल तर शरीराच्या आकाराने थोडीशी मध्यम आहे शांत स्वभाव असतो शिंग चपटे मागे व वरती वळलेली आकड्यासारखी दिसतात आणि ह्याचं दुधा दूध द्यायचं प्रमाण जवळपास पंधराशे ते दोन हजार लिटर एका वेताला आहे त्यापेक्षा म्हणजे बाकी सगळ्या जनावरांपेक्षा थोडंफार हिचं कमी आहे ते पंधराशे ते दोन हजार लिटरपर्यंत ही दूध देते फॅट पर्सेंटेज ह्याचं जवळपास साडेसात टक्केच्या आसपास म्हणजे साडेसात फॅट जवळपास त्याच्यामध्ये सिग्दांश आढळतो दुधामध्ये अशी ही सुरती प्रजाती आहे ही गुजरात मधली आहे